स्टेशनमध्ये 2019 मनीष ठाकरे नावाच्या युवकाची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात असे निष्पन्न झाले की त्या युवकाला पारडी परिसरात चाकूने वार करून मारण्यात आले आहे आणि 24 एकर नावाच्या परिसरात त्याचा मृतदेह अर्धवट जळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरता त्याला जामठा गावाकडे फेकण्यात आलं होतं. युनिट 5 ने या हत्येच्या आरोपीचा शोध घेतला असून आरोपींना अटक करण्यात आली होती, परंतु एक आरोपी पकडण्यात आला नव्हता. पोलिसांनी सोमेश उर्फ सोनू वीर सिंग बेलोरिया या सुमारे 2.5 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. एपीआय चौधरी, PSI इंगळे यांनी सायबर सेलचे PSI चावळेकर यांच्या मदतीने आरोपीचा पत्ता शोधून काढलाय. आरोपी फरार असून आपला पत्ता सतत बदलत असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले होते. पोलिसांनी आरोपीला वर्सोवा मुंबईतून ताब्यात घेतले. हा कुख्यात आरोपी असून त्याच्यावर 7 ते 8 गुन्हे दाखल आहेत. 2019 पारडी पोलीस ठाण्याला एक मिसिंग दाखल झाली होती मोनीष ठाकरे म्हणून युवकाची, आणि त्या मिसिंगच्या तपासात आपल्या युनिट 5 ने असं निष्पन्न केले की त्याला पारडीला एका ठिकाणी चाकूने भोकसण्यात आले. नंतर 24 एकर म्हणून एरिया आहे तिथे त्याला त्याची बॉडी अर्धवट जाळण्यात आली आणि नंतर बॉडीचा विल्हेवाट लावण्यासाठी ते जामठा गावाकडे फेकण्यात आले. तर त्या जागेवर मिळालेल्या हाडं यांचं पृथक्करण झाल्यानंतर आपल्या युनिट 5 नेच तो गुन्हा मर्डरचा गुन्हा उघडकीस आणला आणि त्या मर्गच्या तपासावरून तो खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. इतर आरोपी अटक झालेले होते, पण हा जो आरोपी आहे आपला सोमेश उर्फ सोनू बिरसिंग बिलोरिया हा सुमारे 2.5 वर्षापासून फरारच चालला होता. याच्या मागावर खूप लागलेलं होतं आणि आपले माननीय CP साहेब यांनी आता ते स्पेशल मोहीम हाती घेतली की मोका आणि MPDA मधील फरार आरोपी यांना शोधून अटक करा. माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशाचं पालन करून आपण याचा फॉलोअप घेतला आणि API चौधरी, PSI इंगळे यांनी डाटा ॲनालिसिस करून त्याचे API चौधरींनी PTM नंबर वगैरे मिळवला, तसंच सायबर सेलचे PSI झाडोकर यांची मदत घेतली आणि आम्ही त्याचा फॉलोअप घेत घेत मुंबई इथं पोहोचलो. तो बऱ्याच वेळेस त्याचा ठिकाणा बदलत होता, कधी सुरत, कधी गुजरात, कधी मुंबई, कधी असंच ठिकाणा बदलत होता. तर त्याला काल आपण एक्झॅक्ट लोकेट करून वर्सोवा मुंबई येथून अटक केलेलं आहे आणि हा कुख्यात गुन्हेगार आहे. याच्यावर 394 मर्डरचे 2 असे गंभीर 7-8 गुन्हे दाखल आहेत. नाही, हा MPDAचा नाही आहे, हा मोका लागलेला होता, मोका फरार आरोपी होता आणि हे विशेष मोहिमेअंतर्गत आपण त्याला खूप परिश्रम घेऊन अटक केली आहे मुंबई येथून. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त साहेब नितेश कुमार सर यांच्या आदेशान्वये, माननीय रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनात, नंतर आमचे प्रभारी आता सध्या बसवराज तेली सर, तसंच आमचे ACP रोशन पंडित सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही ते पार पाडलेले आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.